कन्नड तालुक्यातील नागापूर परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टरबूज खरबूजाची शेती केली, परंतु लॉकडाऊनमुळे संबंधित फळे ही मातीमोल भावाने विकावे लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नागपूर येथील शेतकऱ्याने हंगामी पीक टरबूज खरबूज लागवड केली, पण संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे बाजार विक्री ठप्प झाल्याने शेतकऱ्याला आता आपला माल मातीमोल भावाने विक्री करावा लागतोय. कन्नड तालुक्यातील करंजखेड शिवारामध्ये गट नंबर 648 मध्ये 1 ते 1.5 एकर क्षेत्रामध्ये नागापूर येथील शेतकरी रोहिदास काशीनाथ तारडे व त्यांच्या पत्नी सुनीता तारडे यांनी सरी पद्धतीने शुगर किंग नामांकित कंपनीचे टरबूज व खरबूज लागवड केली. औषधी मोलमजुरीसह 25 ते 30 हजार रुपये खर्च केले. मेच्या दुसऱ्या आठवड्यात टरबूज काढणीला आलं. टरबूज किमान 7 ते 8 किलो वजनाचं निघू लागलं, पण कोरोना विषाणू महाभयंकर आजारानं संचारबंदी व लॉकडाऊनमुळे टरबूज खरबूज विक्रीसाठी बाजार बंद असल्यानं माल शेतात पडून खराब झाला. काही माल मिळेल त्या भावात मातीमोल भावात विकावा लागल्यामुळं शेतकरी कुटुंब हतबल झालं. शास्त्राने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मदत करावी अशी मागणी आता या कुटुंबाने केली आहे. वृत्तप्रतिनिधी राहुल पवार, करंजखेड.